नमस्कार अक्षरयात्रीच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त कवयित्री ऐश्वर्या बनसोडे आपल्यासमोर त्यांचीच एक कविता सादर करीत आहेत नमस्कार मी ऐश्वर्या आनंद बनसोडे आज जागतिक महिला दिनानिमित्त मी आपल्यासमोर माझी स्वरचित कविता सादर करत आहे कविता आणि मी <laughs> चार कपड्यासारखे वहीतच बंदिस्त असते भावनांनी ठेसून उचंबळून आलेली वाकड्या नजरा पडतील म्हणून कधी बाहेर येत नाही ती लोक नाव ठेवतील म्हणून जवळच्या काहींनाच माहिती ती सटवाईन लिहून ठेवलंय उमरठ्याच्या आतच बरी आहेस बाई तू त्यांना मला वाचायचं म्हंटल तरी कोसल्यासारखं होतं कधी व्यक्त व्हावं म्हणलं तर मनही विकृत असतात त्यांची कधी कोणाला कळलेच तर नाथ विचारतात लोक बेईमान बेइज्जत होऊन गप्पच बसावं लागतं कधी हसूड तर कधी विचारांच्या अटकात ता अडकून बसावं लागतं चाचपटेत का होईना तिला थोडं बाहेर येऊ देत अस्तित्व तिलाही आहे हेही समजू देत धन्यवाद